हा विद्यार्थी मित्रांनो आपण 10th चॅप्टर डिव्हिजन ऑफ पॉलीनोमियल्स म्हणजे बहुपदीचा भाग याला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला बहुपदी म्हणजे काय, ज्या आपण पॉलीनोमियल असं म्हणतो, इफ द इंडेक्स ऑफ ईच टर्म ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ होल नंबर, होल नंबर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, देन द एक्सप्रेशन इज कॉल्ड पॉलीनोमियल. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल त्याचा इंडेक्स जर होल नंबर असेल तर त्याला आपण पॉलीनोमियल असं म्हणतो. बघा एक्झाम्पल, x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 बघा ठिकाणी व्हेरिएबल आहे x, त्याचा इंडेक्स आहे 2, इंडेक्स आहे 1, 2 आणि 1 तो होल नंबर आहे. सेकंड एक्झाम्पल, 3y क्यूब प्लस 2y स्क्वेअर प्लस y प्लस 5 त्या ठिकाणी बघा व्हेरिएबल y, इंडेक्स 3 2 1 0, therefore it is polynomial. एक एग्जांपल दिलेले बघा, x square minus 1 upon x plus 4 is not polynomial because बघा त्या ठिकाणी x square म्हणजे इंडेक्स जो 2 आहे हा होल नंबर आहे, परंतु 1 upon x means x raised to minus 1. आता minus 1 is not a whole number, therefore it is not a polynomial. Minus 1 हा whole number असल्यामुळे त्या ठिकाणी x square minus 1 upon x plus 4 is not a polynomial. Next term, degree of polynomial, ज्याला आपण बहुपदीची कोटी असं म्हणतो. मग बहुपदीची कोटी म्हणजे काय, the greatest index of variable in the given polynomial is called the degree of polynomial. Greatest index of variable. Polynomial मध्ये जो variable असेल त्याचा जो सर्वात मोठा घातांक असेल, सर्वात मोठा जो index असेल त्याला आपण degree of polynomial असं म्हणतो. बघा एक्झाम्पल, x square minus 5x minus 6. Therefore, here variable is x. Greatest number of index is 2, therefore the degree of polynomial is 2. Here, second example, 14 minus 4x square plus 7x cube. Here, variable x and greatest index of variable is 3, therefore the degree of polynomial is 3. या पद्धतीने आपण बहुपदीची कोटी ठरवू शकतो.